ऑस्ट्रेलियन ठाकूर बाला संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. एकता सारंगाव संघ कर्णधाराने यायचंय. मित्रांनो, आपण पाहतोय संपूर्ण मैदानाची सजावट केलेली आहे. सुभाष मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर तानाजी पाटील सुरई यांच्या वतीनं सुंदर मैदानाची सजावट, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीज, व्हीआयपी डाईज, कॉमेंट्री बॉक्स, सुंदर पाहतोय आपण संपूर्ण मैदान हे सजवलेलं आहे तानाजी पाटील यांच्या माध्यमातून. ऐतिहासिक मैदान आहे सिद्धिविनायक क्रीडांगण. आणि पाहतोय गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर गवली सर आपण बघितले या मैदानावर कित्येक क्रिकेटचे मेगा शो. मात्र धर्मवीर चषक 2019 चा बिग शो आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची लढत आहे. मित्रांनो, संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. जल्पेश, सूरज आणि कॅमेरामॅन सूरज खोत आणि संपूर्ण टेक्निकल यांच्या वतीनं. चांगली माईक सिस्टीम आमच्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. रिशांत डीजे चे प्रोपरायटर रोहित पाटील यांच्याकडून सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय नंदन पाटील आणि रोशन डावी आणि उजवी जोडी. पहिल्या षटकासाठी पहिलं बॅटिंग पॉवर मध्ये षटक अक्षय. दोन्ही संघाने दिमाखात विजयी सलामी दिली होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं आयडियल हायवे दिवे संघाने सहज चारे मुंडे चित केलं होतं गावदेव भरोडी या संघाला. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मसोबा पिंपलास या संघात आव्हान संपुष्टात आणलं होतं पंधरा मारुती काल्हेर या संघाने. फर्स्ट बॉल टू गो अक्षय. फॉलो थ्रू मध्ये चुकतोय इशारा येते. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. जोरदार अपील केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉक्टर गवली सर अप्रतिम चेंडू आपण बघितला. आणि पहिल्या चेंडूवर बीट करताना नंदन पाटील याला आपण पाहतोय. गोलंदाज अक्षय. राऊंड द विकेट अक्षय. चंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगली क्षेत्ररक्षण करते. फक्त एक धाव मिळणार नंदन पाटील याला. वैयक्तिक खातं खोलते संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2019 पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर साइड चेंज करतोय. अँगल चेंज केलेला आहे अक्षय याने. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज रोशन. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि पॉवरफुल षटकारने खातं खोलतो रोशन. धावसंख्या वाढते 7. अक्षय पुन्हा एकदा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. पडल्यानंतर खाली राहिला होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता. निर्धाव. धावपलकावर धावा कायम आहेत 7. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते.
लॉन्ग ऑन सीमारेषेवरून फेक करते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार देते नंदन. फक्त एकच धावसंख्येवर समाधान रोशन मानते, धावसंख्या एक ने आलूच पुढे सरकते आठ. आतापर्यंत पाच चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावपलकावर धाव आहेत आठ. चांगली गोलंदाजी आतालताना डॉक्टर गवळी सर आपण बघा अक्षय याला एक षटकार जर वगळला तर मात्र निश्चितच चांगली गोलंदाजी पाहतोय अक्षय द्वारा. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या इष्टांच्या बाहेर, पंचांचा इशारा ते व्हाइट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या एक ने वाढते नऊ. दिशा इन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, डावी एष्टी सोडून जाणारा. अक्षय चेंडूला बॅकवर्ड राऊन पंच केलेलं आहे, चेंडू जातो डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. गवळी सर आपण पहिल्या षटकावर नजर टाकली तर दणदणीत सुरुवात आहे, बिनबाद 13 धावांची. मी आपलं मत जाणून घेऊ इच्छितो पहिल्या षटकाविषयी. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आता फटका जर आपण बघितला तर बॅकफुट पंच म्हणता येईल, थोडासा मागे येऊन हा पंचचा फटका बघायला मिळाला होता. आणि असा फटका एक मनपसंत फटका आहे नंदनेचा, कित्येक सामन्यामध्ये हा फटका तो खेळतोय, सुंदर फटका. आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. एक दमदार सुरुवात म्हणता येईल, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये आणि पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या जी आहे 13 धावा, भले अशुभ आकडा आहे परंतु पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, चांगली सुरुवात आहे बंद्रा मारुती कालेर संघाची. दुसऱ्या फेरीची लढत आहे बंद्रा मारुती कालेर आणि आयडियल हायवे दिवे या दोन संघांमध्ये. एक अंपायर पॅनल कडून आम्हाला सूचना आलेली आहे, लक्षात घ्यायचं सर्व कर्णधारांसाठी ड्रिंक्स इंटरवल जे आहे ते दोन षटकानंतर असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. दोन षटकानंतरच आपण पाणी घेऊन जायचं आहे. जे अंपायर पॅनल आहे पंच पॅनल आहे त्यांच्याकडनं ही स्ट्रिक्टली सूचना आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, ड्रिंक्स इंटरवल दोन षटकांनंतर असणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सचिन येत आहे. स्विच इट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते, चार धावांसाठी चौकार. अगदी ठरवून खेळलेला फटका आहे, सुरुवातीला पवित्र घेतला होता आणि रिव्हर्सचा फटका खेळायचा, स्विजिट खेळायचा हे बघितलं रोशन याने फटका खेळलेला आहे. आणि चेंडू जवळपास डीप डॉकर पॉइंट सीमारेच्या बाहेर गेला होता, चार धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते 17, बिनबाद 17, नन फॉर 17 मंद्रे मारुती कालेर. चांगली सुरुवात आहे, 17 धावांची वेगवान भागीदारी दोन्ही सलामीवीरांमध्ये. मजबूत सुरुवात डॉक्टर गवळी सर आपल्या संघाला करून दिली आहे नंदन आणि रोशन याने. सचिन चेंडूला ड्राईव्ह केलेला, बॉलर बॅक ड्राईव्ह, मात्र चेंडू एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या एक ने वाढते 18. तसे एकेरी दुहेरी धावी क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि मुंबईची लोकल आणि बेस्ट ही लाईफ लाईन. पाहतो एक चिकी सिंगल पूर्ण केलेली आहे. दोन षटके संपल्यानंतर टॉस होईल, नाणेफेक होईल. हे षटक संपल्यानंतर नाणेफेक होईल. एकता सारंगाव आणि अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे. लगेचच व्यापी कक्षासमोर यायचं आहे एकता सारंगाव, त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा. हे षटक संपल्यानंतर टॉस होईल, नाणेफेक होईल, त्वरित यायचंय. रोशन खेळतोय 12 धावांवर, नंदन खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. सचिन लॉंग रन अप. चेंडूला ड्राईव्ह केलेला, क्षेत्ररक्षक दक्ष तेजस संघाचा संघनायक, गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेताना दोन्ही फलंदाज. दोन नवा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या दोन ने वाढते 20.
याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती, दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता, दुसरी षटके मार्गस्थ आहे, धावपलकावर धाबा आहेत बिनबाद 20, धर्मवीर चषक 2019 चा आजच्या दिवसामधला तिसरा सामना बंबादे आयडियल हायवे दिवे आणि बंगला मारुती काल्हेर या दोन संघांमध्ये. इनसाइड आउट स्ट्रोक हवेमध्ये हाफ चान्स, एक धाव पूर्ण केली नंदनेने, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतात, ओव्हर थ्रो होते मात्र बॅकअप करताना आपण पात्र क्षेत्रक्षकाला, नंदन दोन धाव पूर्ण करते, चप्पल रनिंग मिडन विकेट, येस नो वेट चा मिश्रण बघायला मिळाला होता, होय नाही थांब ही कॉलिंग झाली होती दोघांमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते बिनबाद 22, नन फॉर 22. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सचिन, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या हाय जम्प मारताना स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 28 धावा, दोघांमध्ये 28 धावांची फास्ट पार्टनरशिप, वेगवान भागीदारी, जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळते, अटॅक केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजांवर. सचिन बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला फ्लिक केलेलं आहे क्षेत्ररक्षक, मात्र बनतोय प्रेक्षक आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या खाली यायचंय. जयेश म्हात्रे साहेब आणि सुहास पाटील, नक्कीच सन्माननीय जयजी म्हात्रे जे युवा सेना उपजिल्हा प्रमुख आहेत आणि सुहाजी पाटील हे धर्मवीर मित्रमंडळाचे एक सभासद आहेत आणि दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत टॉस होईल. मी मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं, आपलं खूप खूप आभार. सागर आपण नाणेफेक जिंकलेली आहे, 4 षटकांचा निर्धारित सामना आहे, काय निर्णय क्षेत्ररक्षण? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल अष्टविनायक ठाकूरबडे संघाला? 50 कोणते गोलंदाज असतील? सागर आणि जालिंदर. हे जे आयोजन केले धर्मवीर चषक 2019 नितीन पाटील जयदुर्गा सुरई यांच्या वतीने, काय वाटते संपूर्ण आयोजनाविषयी? प्रत्येक वर्षी चांगलंच आयोजन होते, यावर्षी खूप छान आयोजन आहे. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. ऋषभ आपण नाणेफेक हरलेला, सुरुवातीला आपल्याला गोलंदाजी फलंदाजी करायची आहे, तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? 50 ते 55 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कोणते ट्रम्प कार्ड फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? यतीश आहे, शैलेश आहे आणि निलेश यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल. शेवटचा अंतिम प्रश्न, हे जे आयोजन केलेलं आहे ऐतिहासिक मैदान आहे सिद्धिविनायक क्रीडानगरी, काय वाटते संपूर्ण आयोजनाविषयी? खूप चांगला ग्राउंड आहे आणि दरवर्षी खूप चांगलं आयोजन करतात, आम्हाला संधी देतात खेळायची, धन्यवाद. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे, एक तर सारंगाव संघाचा संघनायक सागर पाटील यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्यात निर्णय घेतलेला आहे आणि अष्टविनायक ठाकूरबाडा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल. शत्रु चेंडू झेपावतोय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला एका धावीने. बंधनवृत्ती कालेर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होती ती 33, 33. तिसरं षटक मार्गस्थ आहे, सुरू असलेला सामना आपण पाहतोय.
दुसऱ्या फेरीमधील सामना बंदवती कालेरा विरुद्ध आयडल हवेदेवे या दोन संघामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंदवती कालेरा संघ सलमीजोडी मैदानात रोशन म्हात्रे विथ नंदन पाटील वैक्रिक पहिला आणि सांगिक दुसऱ्या षटकातील गोलंदाज पंकज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पाच फलंदाज बाद केले होते आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पंकज राटा मोडतो विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत अष्टविनायका ठाकूरपाडा विरुद्ध एकता सारंगाव या दोन बलाढ्य संघामध्ये. पंकज पुन्हा एकदा सामना फलंदाज नंदन यावेळी एक मोठा फटका आणि यस चेंडू शुभाशुभार षटकार. नंदन पाटील याच्या बॅटमध्ये गेलेला हा ब्रँडेड फटका आपण पाहतोय. चेंडू बॅट लागला होता त्याच्यावर मोर उमटली ती षटकाराची. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये दोन अर्धशतकांचं सर्वाधिक धावांचं नंदन पाटील फलंदाजांच्या रँकिंगमध्ये नंबर वन वर रँक करत आहे. मॅन इन फॉर्म नंदन पाटील आपण पाहतोय. सामना करी पुन्हा एकदा गोलंदाज पंकजाचा वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळतोय. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय नंदन पाटील याच्या माध्यमातून. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न मिडियम रेंजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीम मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या एका धावी समाधान मानावं लागतंय आणि एका धावीने कालेर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या एक ने वाढून होते ती 40. तिसरं षटक मार्गस्थ. पहिलं षटक अक्षयाने हाताळलं 13 धावा खर्च केले. दुसरं षटक सचिन यांनी हाताळलं होता 19 धावा खर्च केलेल्या आहेत. काले संघाच्या दृष्टीने जमिनीची बाजू कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. दोन्ही सलमीचे फलंदाज पाहतोय मैदानामध्ये नंदन पाटील आणि रोशन म्हात्रे. आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळतात कारण 40 धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ असताना. पहिल्या सामन्यामध्ये गावजी भरोडे संघाला चारही मुंड्या चित केलं होतं आयडल हवेदेव या संघाने. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं बघितलं होतं फलंदाजचा सपोर्ट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजचा पंकज याच्या माध्यमातून एक षटकार जर मायनस केला तरी ह्या मॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज यातलेले. पहिल्या सामन्यामधील हिरो ठरला होता मॅन ऑफ द मॅच ठरला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. पाच फलंदाजांना डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं होतं. यावेळी मात्र फुलटाच चेंडू चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका लॉंगांच्या वरून चेंडू शुभाशुभा षटकार. तीन षटकांची समाप्ती. तीन षटकांची समाप्ती नंतर बिनबाद धावसंख्या पाहतोय 46 विदाउट लॉस. गवळी सर एक चांगली सुरुवात जमीची बाजू कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. नक्कीच एक दमदार सलामी बघायला मिळते कारण आपण पाहतोय जवळपास 15.33 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आणि याच प्रमाणे जर धावा जमवल्या तर पहिल्या सामन्यामध्ये यांनी जे लक्ष ठेवलं होतं तितकंच लक्ष किंवा त्यापेक्षा लक्ष राहू शकतं कारण पहिल्या सामन्यामध्ये 59 धावा कुठल्या होत्या. त्यावेळेला मात्र भागेश त्याचबरोबर शरद याने अप्रतिम फलंदाजी केली होती. यावेळेला मात्र सलामीला सूर गवसलेला आहे. नंदन याला सूर गवसलेला आहे त्याचबरोबर रोशन याला सूर गवसलेला आहे. नक्कीच पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आपण पाहतोय. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर
धर्मवीर मित्र मंडळ सरपंच चषक गुंदवली या चषकामध्ये वीर तानाजी दापडे ए संघाकडून हर्षद चौधरी आणि दिनेश पाटील यांनी नाबाद 71 धावांची भागीदारी केली होती आणि तो यंदाच्या हंगामातील विक्रम आहे. पाहू तो विक्रम मोडीत निघतोय का, कारण आतापर्यंत नंदन पाटील आणि रोशन म्हात्रे यांनी भागीदारी केलेली आहे नाबाद 46 धावांची पहिल्या विकेटसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ नाही का आपण पाहतोय तेजेश आणि सामन्याकरता सज्ज होतोय फलंदाज नंदन पाटील. नंदन पाटील यांनी याच मैदानावर श्री गणेश आयोजित भरोटी चषकामध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. 14 अर्धशतके यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. नंदन पाटील या फलंदाजाने 14 अर्धशतकामध्ये 2 अर्धशतके झळकावलेले आहेत. तेजेश गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज नंदन. 2 षटकात 20 एपमध्ये एक्स्ट्राच्या मागे आपण पाहतोय. थर्ड मॅन फाईन लेग, त्यानंतर पॉइंट आणि एक्स्ट्रा कोर्ट 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहे. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, डाऊन दिले एक्स्ट्रम, पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट स्वरूपाने अवांतर आणि अवांतर धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 47. आमचे एक्सपर्ट स्कोरर नेहमीच या मैदानावर जेव्हा जेव्हा मेगाऊन होतोय तेव्हा ते स्कोरिंग करताना आपण पाहतोय. नंदू पाटील मॅन फ्रॉम सुरई अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करत आहेत. तेजेश सामना फलंदाज नंदन. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू अगदी बुंध्यामध्ये हातळला होता चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. मात्र एका चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होते ते 48. चांगले चेंडूची हाताळणी पाहिली होती आपण गोलंदाजचा तेजेशाच्या माध्यमातून. शेवटचे षटक मार्गस्थ सुरू असलेले सामना आपण पाहतोय. 15 कालेर विरुद्ध आयडल हवी दिवे या 2 संघामध्ये, यानंतरचा सामना एकता सारंगा विरुद्ध अष्टनायक ठाकूरपाडा या 2 संघामध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत. क्रिकेटची भगवी नवलाई धर्मवीर चषक सुरई आपण पाहतोय. समाजसेवक सामाजिक कर्ते विनायक पाटील सुरईचे आपलं हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये नितीनजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसे जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सामना फलंदाज रोशन म्हात्रे, डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज आपण पाहतोय कालेर संघाचा. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचं वाढचं शेवत आहे अवान दादा वाढच्या रूपाने. धावसंख्या सिंगल ने वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होते ती 49 विदाउट लॉस. तेजेश यावेळी मात्र चेंडू आपल्या पेस गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. हलवारी चेंडू हाताळला होता गोलंदाजचा तेजेश याने. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय आयडल हवेदे विरुद्ध 15 कालेर या 2 संघामध्ये. आयडल हवेदेव संघाचं कालेर मैदानावर चांगलं परफॉर्मन्स राहिलं होतं यंदाच्या हंगामामध्ये आणि कालेर संघाविरुद्ध आपण पाहतोय या मैदानाविरुद्ध ते खेळत आहेत. यावेळी मात्र फुलटाच चेंडू हवा तसा फायदा उचलता आला नाही. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कर्णधार ऋषभ आणि एकता सारंगाव संघाचे सागर आपण थोडा संपर्क साधायचा आहे. बरोबर 50 धावांची भागीदारी आपण पाहतोय. वेगवान भागीदारी रोशन म्हात्रे आणि नंदन पाटील या 2 फलंदाजांमध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे मॅन फ्रॉम घाटी यांच्याकडून क्रिकेटची भगवी नवलाई धर्म चषक सुरेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्याने आमच्या कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद
जयेश तांगडे खाडी आपलं हार्दिक स्वागत आहे धर्मचषक सुरई मध्ये। तेजेश येईल माता चेंडूला फिरकावून दिलेला आहे एसा मिडकटच्या वरून चेंडू शिमाशिमार षटकार। यानंतरचा सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे, त्यामध्ये 2 षटके हे मेंडरी पावर प्लेचे असणार आहेत। अश्वनायक ठाकूरपाडा आणि एकता सारंगाव या दोन संघांमधील पुढील सामना प्रत्येकी 5-5 षटकांचा असणार आहे। याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। तेजेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर, सामनाकर फलंदाज नंदन पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आणखीन एक मॅक्झिमम बॅक टू बॅक दुसरा षटकार। DJ Jackson Jackson धावसंख्या वेगाने होते, धावसंख्या 6 निवडून होते ती 62 विदाउट लॉस। धावा धाव प्रकार झलकले गेले आहेत, भाव या नाबाद 71 धावांच्या पार्टनरशिपचा जो रेकॉर्ड आहे पहिल्या गड्यासाठी दिनेश पाटील आणि हर्षद चौधरी वीरतानाजी दापोडे या संघाचे तो मेवडीत निघतोय का। यावेळी वंच केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून चेंडू जातो शिमाशिमार चौकार। अशा प्रकारे बंदरामध्ये कालेर संघाने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद जिंदाबाद आपल्या धावपळका धावा जोडलेल्या त्या 66 आणि 67 धावांचं आव्हान ठेवलेलं आयडियल हवेदेवी या संघासमोर, आणि आव्हानाचा पाठलाग आयडियल हवेदेवी संघ कशा प्रकारे करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होतात माझे सगळे समालोचक भिवंडी ग्रामीण समालोचन क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आमचे गुरुवर्य आणि नेत्र चिकित्सक डॉक्टर मरुेश्वर गवळी सर। धन्यवाद सुभाष धुमाळ। आणि या स्पर्धेमधला एक विक्रमी प्रस्थापित केलेला आहे, कारण आपण पाहतोय 67 धावा सलामीवीराने कुठलेल्या आहेत, खास करून नंदन पाटील यांनी जबरदस्त आक्रमण केलं होतं आणि त्याला चांगली एक साथ दिली होती रोशन याने। नाबाद 66 धावांची विक्रमी भागीदारी केलेली आहे, पण 71 धावांचा जो अजून विक्रम आहे तो अबाधित राहिलेला आहे दिनेश पाटील आणि हर्षद चौधरी यांचा। आयडियल हायवे दिवे संघ कर्णधाराने कृपया संपर्क साधायचा आहे। आयडियल हायवे दिवे सामना सुरू होण्यापूर्वी आपण संपर्क साधायचा आहे। आयडियल हायवे दिवे संघ कर्णधाराने आपली सलामीची जोडी पाठवण्यापूर्वीच संपर्क साधायचा आहे। कर्णधाराने संपर्क साधायचा आहे आयडियल हायवे दिवे, त्यानंतरच आपण आपली सलामीची जोडी ही मैदानात पाठवायची आहे। SSS जे प्रक्षेपण जात आहे, कृपया जॉइंडर्स ना विनंती असणार आहे की आपण कृपया जातीने लक्ष घालून, मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे नितीनजी पाटील यांच्या विद्यमान आपल्यास विनंती करतोय की आपण जातीने लक्ष घालून हे प्रक्षेपण क्लीन दिसेल चांगल्या प्रकारे दिसेल याची व्यवस्था करायची आहे। विनोद पाटील आपल्यास विनंती असणार आहे, आपण कृपया जातीने लक्ष घालायचंय, कारण केबल नेटवर्क ची व्यवस्था आपण केलेली आहे त्याबद्दल आपलं मी खूप आभार व्यक्त करतोय नितीनजी पाटील यांच्या वतीने।
दरम्यान या चषकासाठी आमचे सहकारी समालोचक शशिकांत म्हात्रे सरांकडून हार्दिक शुभेच्छा आले, तसेच शशिकांत म्हात्रे सरांनी आमच्या कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आयडियल हवे दिवे सहकर्णधारांनी संपर्क साधायचे, त्यानंतर आपली सलामीची जोडी ही मैदानात पाठवायची आहे, हे लक्षात घ्यायचंय. आज एक जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळालेले, खास करून मधल्या माती काल्हेर नंदन याने 14 चेंडू मध्ये 43 धावांची एक विध्वंसक खेळी केली होती, विस्फोटक खेळी केली होती, त्याला एक चांगली साथ दिली होती रोशन याने. रोशन याने सुद्धा 20 धावांची तुफानी खेळी केली होती. पंचांनी सामना सुरू करायचा आहे, कारण एक विशाल लक्ष 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आयडियल हवी देवी संघाची सलामी चेवडी खेळपट्टीवर जाते, क्षेत्रक्षणी लावलं जात आहे बांध्यावरती काल्हेर संघाकडून. यानंतर अष्टविनय ठाकूरपाडा आणि एकता सारंगाव या दोन संघामध्ये सामना होईल, तो सामना 5 षटकांचा होईल. सलामीची जोडी खेळपट्टीवर, कारण समोर जे लक्ष आहे 67 धावांचं लक्ष आहे, एक विशाल लक्ष आहे. आपण जर आस्किंग रनरेट आवश्यक धावगती बघितली, जवळपास जवळपास 17 घरात आहे, 24 चेंडू आणि 67 धावा. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती शरद, 16.75 आपण पाहतोय आस्किंग रनरेट आवश्यक धावगती शरद षटकातील पहिला चेंडू घेऊन. फुलटा चेंडू टाईप केलेला चेंडू जातोय, तो खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज अक्षय, संघाचं खातं उघडते, स्वतःचं खातं उघडते. धावसंख्येला प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहता धर्मवीर चषक 2019 या स्पर्धेचा आज पहिला दिवस, याला मात्र
फटका खेळला आहे स्लॉगशिपच्या अंदाजामध्ये आणि वाईड अप लॉंग ऑन शिवार एक चांगला झेल. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान भारत देशा बनवू हिंदुस्तान. पहिला फलंदाज हा दोन्ही धावसंख्येवर बाद होतोय लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र वाईड अप लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि पहिली सफलता मिळून देतोय तो शरद. पॉवर प्ले मध्ये अर्ली ब्रोथ मिळाल्यानंतर नक्कीच संघाचं मनोधैर्य वाढतंय जबरदस्त वाढतंय आत्मविश्वास वाढतोय. शरद याला डाऊन द ग्राउंडचा फटका चेंडू हवेत आहे झेलतो का बघायचा आणि अप्रतिम झेल घेतला जातोय लॉंग ऑफ शिवायचा क्षेत्ररक्षक. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. मुकेश याने अप्रतिम झेल घेतलेला आहे. एक क्षण असं वाटलं की चेंडू हा गॅप मधून बाहेर जाईल पण मात्र लॉंग अपला उभा असला मुकेश आणि अप्रतिम झेल कॅचेस विन द मॅचेस आणि हॅट्रिक वर आहे तो शरद. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं सचिन जाते फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करते बघायचं श्रीलंकेचा चामुंडा वास याने पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक केली होती. अप्रतिम चेंडू उत्कृष्ट असा चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे पूर्णपणे चकित केला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहतोय श्रीलंकेचा चामुंडा वास याने पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती. शरद यावरमध्ये स्लॉगशिप चेंडू हवेत आहे झेल होते का बघायचं आहे आणि वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त मानसिक दबाव टाकलेला आहे अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळत आहे. शरदेची तीन फलंदाज बाद केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुभाष धुमाला आपण पाहतोय की मानसिक दबाव आहे धावांचा डोंगर जो उभा केलेला आहे 67 धावांचं आव्हान याला पुन्हा एकदा फटका खेळला या चेंडूमध्ये बाहेर जाणार आहे नक्कीच वाईडिश मिड विकेट सीमापार षटकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. आठ धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळाली दबाव टाकणारी गोलंदाजी तीन बाद आठ तीन मोहरी टिपलेले आहेत. अप्रतिम कामगिरी बघायला मिळते आज भारतामध्ये कालेर संघाची. आज सुरुवातीला पहिला सामना अगदी डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली होती नंदन पाटील आणि रोशन याची आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी शरद याच्यामार्फत पहिल्या षटकामध्ये अर्ली ब्रेक थ्रू आपण बघतोय तीन फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि फक्त आठ धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित जी तीन षटके आहेत या तीन षटकामध्ये आस्किंग रन रेट आवश्यक धावगती आहे त्याचा एक जबरदस्त मानसिक दबाव वाढणार आहे. तब्बल प्रत्येक षटकामध्ये जवळपास जवळपास 20 धावा ह्या कराव्या लागतील कारण 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र संघाचा कर्णधार दिलीप पाटील येतोय. लसित मलिंगाचा अंदाज आणि गेले कित्येक वर्षापासून संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे कित्येक वर्षापासून गोलंदाजची धुरा अतिशय यशस्वीरित्या पार पाडतोय. दिलीप समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्ग असतो.
पहिला चेंडू फटका खेळला, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचा, आणि लॉंगॉन शिफारशीवर एक सोपा झेल. चौथा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 8, 4-8. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे, जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले आतापर्यंत या सामन्यावर, पकड घट्ट केलेली आहे ती मध्यमावरती कालेर संघाने. दिलीप पुन्हा फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि एक सॉफ्ट डिस्मिसल, सहज सोपा सुंदर झेल घेतो यष्टरक्षक नंदन पाटील. निम्मा संघ गारज झालेला आहे, धावसंख्या मात्र आहे 8. या स्पर्धेची जो लोवेस्ट स्कोर आहे 21 धावा, गावदेव भरोडे आणि त्याही गावदेव भरोड्याने आयडियल हायवे संघाच्या विरुद्ध केल्या होत्या, आणि तोच संघ मात्र प्रत्येक धावेसाठी त्या संघाला संघर्ष करावा लागतोय. जवळपास धावांचा दुष्काळ पडलेला आहे असं दिसतंय. नक्कीच गवळी साडा धावांसाठी झगडताना दिसतात फलंदाज आयडियल हायवे संघाचा. मागच्या सामने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स, यावेळी मात्र फ्लॉप शो आपण पाहतोय फलंदाजीचा. हॅट्रिकवर आहे दिलीप यावेळेला, मात्र प्रतिम चेडू हलकस अपील केलं जात आहे, फक्त उत्साह दिसतोय अपील मध्ये, आत्मविश्वास मात्र नक्कीच नाहीये. पण अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल, धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, जणू काही धावसंख्येला खेळ बसलेली आहे. यार मतलब पुलचा फटका, गॅप मधून जेवढे सीमारेषेच्या बाहेर जातोय, पंचांचा काय इशारा ते बघायचंय. 4 धावांसाठी चौकार, ज्याप्रमाणे वालवंटात मगजाचा भास होतोय त्याप्रमाणे हा चौकार. चौकाराने बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 12. निम्मा संघ गारज झालेला आहे, 5-12. अजूनही दुसरे षटक मार्गस्थ आहे, 67 धावांचं लक्ष आहे, एक विशाल लक्ष आहे, आणि लक्ष्याचा पाठला करताना अजूनही ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळत नाहीये. कारण जेव्हा मोठी धावसंख्या असते सुभाष धुमाळ, त्या पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात होणं गरजेचं असतं. त्याच कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. दिलीप याला चेंडू मात्र उज्ज्वष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर जातोय, आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या अशु बाकड्यावर प्रवेश करते 13. 5-13. अजूनही तब्बल 54 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, फुटवर्क बघायला मिळत नाहीये, पायांची हालचाल बघायला मिळत नाही. तुम्हाला फटका जर चांगला खेळायचा असेल तर तुमची पायांची हालचाल होणं गरजेचं आहे, फुटवर्क चांगला असणं गरजेचं आहे, चेंडूवरली नजर त्याचबरोबर टायमिंग प्लेसमेंट आणि ताकद या गोष्टीचा मिलाप होणं गरजेचं आहे, तसं बघायला मिळत नाहीये. जागेवर न फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय दिलीप. डाउन द ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर एक चांगला झेल, आणि तिसरी सफलता दिलीप यास मिळते.
दैता पापाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला दैता पापाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला धावसंख्येवर तब्बल सहा फलंदाज बाद झालेले आहेत. सलामी आणि मधली फळी पूर्णपणे कापून काढलेली आहे शरद आणि दिलीप याने. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि दोन षटकांमध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पूर्णपणे फ्लॉप शो आपण पाहतोय आयडियल हवेदी वे संघाचा. कारण आपण पाहतोय तब्बल सहा फलंदाजे बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. दिल्ली अभिबी बहुत दूर आहे कारण मोठं लक्ष आहे 67 धावांचं आणि 67 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतोय खराब परफॉर्मन्स. मात्र कौतुक करावं गेलं ज्याप्रमाणे बंधारती कालेर संघाने फलंदाजी नंतर गोलंदाजी केलेली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगलं परफॉर्मन्स तिन्ही सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बंधारती कालेर या संघाकडून. 12 चेंडूंमध्ये अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. याईल मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मिडिक रिजन मध्ये टोलवलेला आहे एका धावीसाठी दुसरी धावण्याचा प्रयत्न. थोडासा लेझी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय हर्षलला याच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढवून होती ती 15. यानंतरचा सामना मित्र आपण पाहणार अष्टविनायका ठाकूरपाडा विरुद्ध एकता सारंगाव या दोन संघामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय श्रीजादामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर केलेली आहे बंधारती कालेर संघाने. पाड नक्कीच जड दिसतंय त्या बंधारती कालेर संघाचं. रोशन म्हात्रे व्यापीठ आयोजन करून गोलंदाजी करताना. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चांगल्या चेंडूच्या हातांनी पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. ज्याप्रमाणे गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज रोशन म्हात्रे यास. याईल मात्र चेंडूला फाईन खेळलेला आहे फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जातो शिमाशेफार चौकार. चौकार धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 19. तिसरं षटक मार्ग असते. रोशन व्यापीडाईच्या टोकाकडून गोलंदाजी करताना. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती येते. धावसंख्या स्थिर आहे. सदुसष्ट लक्षाचा पाठला करताना आयडियल हवी दिवस संघ आपण पाहतोय. यावेळी स्कोर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करता फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. आणि या 2 धावीने आयडियल हवी दिवस संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते 21. तीन षटकांची समाप्तीनंतर आयडियल हवेदेव संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6-21. आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले आयडियल हवेदेव संघ आणि फ्रंटफुटवर आपण पाहतोय बंधारती कालेर या संघाला. 6 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण 6 चेंडूमध्ये गवळी सर अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच फॉर्मॅलिटी आहे. मात्र गोलंदाजाने जर ठरवलं तर 46 धावा देऊ शकतो गोलंदाज. राकेश येतोय गोलंदाजी मार्गावर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र पहिला चेंडू दिशाहीन चेंडू. पंचांचं वाईटचं शेवत आहे. अवंत धावाच्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढून होती 22. डबल 2.
कारण सुभाष धुमाल आपल्याला माहिती असेल जो विक्रमी सामना झाला होता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया त्यामध्ये एकाच चेंडूमध्ये 21 धावा झाल्या होत्या. नक्कीच आणि गोलंदाजच हातात आहे प्रतिस्पर्धी संघाला विजय बहाल करायचा की नाही ते. राकेश कालेर एक्सप्रेस आपण बघतो गोलंदाजी मार्गवर यावेळी अप्रतिम चेंडू येस पाची चौपाने फलंदाज बाद पूर्णपणे विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतोय बंदरवंत कालेर या संघाला. आमचे सहकारी समालोचक सुनील पवार यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी फुलटाच चेंडू चेंडूला विरकोन दिलेला आहे स्कोलेक्चर वरून चिडू शुमार शिवाय षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते धावसंख्या 6 ने वरून होते ती आपण पाहतोय 28. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक आता गोलंदाज राकेश सामना करायला फलंदाज रोशन. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचं वायरचं शेवट आहे. अवांतर वायर चुपाने मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता परेश महाजन मॅन फ्रॉम कोणगाव आणि स्क्वेलेसचे पंच परत पाटील मॅन फ्रॉम अलिमगढ. यावेळी अप्रतिम चेंडू गुडलिन स्पॉटवर चेंडू पेजून ऐश्वर्याच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडू समाप्त होते. धावसंख्या स्थिर आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेल्या औपचारिकता शेष राहिलेल्या कारण बंदरवती कालेर संघ विजयाच्या उंबाड्यावर पोहोचलेला आहे. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजी करणाऱ्या हवीदेव संघाकडून. यावेळी फुलटा चेंडू पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मार षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झालेली होती 35 मात्र फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवात झाली होती. पूर्णपणे पाडत जड बनला होते कालेर या संघाचा. यानंतरचा सामना मित्रांनो कुठे जाऊ नये काय बिग मॅच एक तर सारंगाव विरुद्ध अष्टलंका ठाकूरपाडा या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघ ताकदवान बलाढ्य संघ आहेत. यावेळी मिस्ट आम्ही फटका चेंडू हवेमध्ये एक अयशस्वी प्रयत्न केला होता झेल घेण्याचा क्षेत्ररक्षकाने. दोन धाव पूर्ण करतात फलंदाज या दोन धावीने धावसंख्या वाढवून होते 37. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ट्रिपल एचच्या माध्यमातून आणि जीटीसीच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे बंदरवती कालेर संघाने. अभिनंदन अभिनंदन बंदरवती कालेर अभिनंदन सुनील पाटील नंदन पाटील राकेश शरद पाटील ऑल ट्रेल्स हार्ड लक आयडियल हवी देवे.
या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजावर कुठले नव्हता फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाचं बंधन तो मॅन ऑफ द मॅच ठरतोय नंदन नंदन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. नाबाद 43 धावांची एका उत्कृष्ट इनिंग फेस केलेली आहेत. निश्चित सामना ठरेल नंदन पाटील नक्कीच किंग ऑफ पॉवर प्ले पॉवर प्लेचा बादशाह तालुका क्रिकेट मधला मग सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट नंदन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.